युती होईल तेव्हा होईल, पण मावळ आणि शिरूरमध्ये तयारीला लागा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना दिलाय. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण चांगलंच तापायला लागलंय. त्यातच भाजपनंही या जागांवर दावा ठोकल्यानं दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांपैकी महत्वपूर्ण असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील खासदार आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. वास्तविक या दोन्ही मतदारसंघांवर गेल्या दोन्ही तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय. त्यामुळे पक्षप्रमुखांचा आदेश आणि ताकद या जोरावर आम्ही तयारी सुरू केल्याचं शिवसेना नेते सांगत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा सिग्नल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिल्यामुळे मी सर्वजण अतिशय जोमाने शिवसेनेची पक्षाची बांधणी करीत आहोत आणि यापुढे अतिशय चांगल्या पद्धतीने या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीनं आम्ही तयारी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपनं या जागांवर आपला दावा ठोकलाय. भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी शिरूर तर लक्ष्मण जगताप यांनी मावळसाठी केव्हाच आपले देव पाण्यात ठेवलेत. त्यातच गेल्या 4 वर्षात झालेल्या महापालिका निवडणुका असो वा इतर निवडणुका, त्यामध्ये भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे आणि म्हणूनच या जागा आम्हीच सोडवणार असा दावा भाजप करत आहे. लोकसभेच्या तयारीच्यानुसार दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी भारतीय जनता पार्टी आपला दावा सांगणार आहे आणि दोन्ही आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे संपूर्ण आता बूथ रचना करत आहे आणि दोन्ही लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी ताकदीने तिथे उतरलेली आहे. भूतकाळ आणि नैतिकतेचा विचार केला तर या दोन्ही जागा युती हो अथवा न हो शिवसेनेकडे असल्या पाहिजेत, पण राजकारणात नैतिकता चालत नाही हे उघड गुपित असल्यानं या जागांवर दोन्ही पक्षात प्रचंड वाद होणार अशीच शक्यता आहे. पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.